स्वतंत्र विदर्भ की मांग को लेकर विदर्भवादियों ने आक्रामक भूमिका लेते हुए सांसद बालू धानोरकर के निवास स्थान के सामने पहुंचे। विदर्भ राज्य आंदोलन समिति के पदाधिकारियों का सांसद बालू धानोरकर ने गुलाब पुष्प देकर स्वागत किया और स्वतंत्र विदर्भ की मांग को समर्थन दर्शाया। स्वतंत्र विदर्भ की मांग को लेकर कई आंदोलन किए गए और अब भी यह प्रयास जारी है। फिर एक बार विदर्भ राज्य आंदोलन समिति के पदाधिकारी स्वतंत्र विदर्भ की मांग को लेकर आक्रामक हुए, जमकर नारेबाजी करते हुए पदाधिकारी सांसद बालू धानोरकर इनके निवास स्थान के सामने पहुंचे। ज्येष्ठ विदर्भवादी नेता एडवोकेट वामनराज चटप, विधि मंडल के पूर्व उपसभापति मोरेश्वर टेमुरडे इनके नेतृत्व में विदर्भवादी आंदोलकों ने सांसद बालू धानोरकर इनकी भेंट ली। इसमें सांसद बालू धानोरकर ने सभी आंदोलनकारियों का गुलाब पुष्प देकर स्वागत किया। स्वतंत्र विदर्भ की मांग को अपना समर्थन दर्शाते हुए इसके लिए प्रयास करेंगे, ऐसी प्रतिक्रिया दी। समय इसके आधार पर हमने जो सरकार में आने के पहले जो पार्टी, जो भाजपा, एनडीए, जिन्होंने आश्वासन दिया था कि यदि सत्ता में आते हैं तो हम पृथक विदर्भ करेंगे, इन्होंने जागर भी किया था जनता का, आमगांव से खामगांव तक। नागपुर के एमपी जो मिनिस्टर है उन्होंने लिखकर भी दिया था सत्ता में आते तो करेंगे। 1997 में इन्होंने रिजोल्यूशन भी किया था नेशनल कन्वेंशन में कि आते तो देते हैं। 8 साल हो गए इन्होंने दिया नहीं करके, हम इनके पार्टी ने हमारे हमें दिए हुए आश्वासनों की परिपूर्ति की नहीं, जनता के आशा आकांक्षाओं का प्रतिबिंब पार्लियामेंट में दिखा नहीं करके ये फेल हो गए करके इन्होंने रेसिग्नेशन देना। विरोधी पक्ष वाले भी जिनको हम बोलते हैं कि भाई आपका रोल सही में ये जो भी पार्लियामेंट्री इंस्ट्रूमेंट है एक इस्तेमाल करके ये सरकार में जो केंद्र में सरकार में है उनको नंगा करना, नागड़ा करना या जिसे एक्सपोज कहते और सरकार को पूरी तरह से कॉम्पेल करना, इसमें ये भी फेल हुए है। इसीलिए दोनों साइड का फेलियर है। इसीलिए हम बोल रहे कि आपने कुर्सी में रहने का अधिकार गंवाया है, तुमच्या भुजत नाही बळ, आता विदर्भ सोडून पळ, महाराष्ट्रवाद्यांनो विदर्भ सोडा, देता की जाता की जनतेच्या लाता खाता, असं ऐलान आम्ही 19 डिसेंबरला करतोय आणि त्याचा हा पार्ट आहे। इस समय महाराष्ट्र प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष संगीता अमृतकर, ग्रामीण जिला काँग्रेस अध्यक्ष नम्रता ठेमसकर, अल्पसंख्याक जिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष सोहेल रजा, पूर्व कृषि उत्पन्न बाजार समिति सभापति दिनेश सोखारे, पूर्व नगर सेवक प्रवीण पडवेकर, काँग्रेस युवा नेता राज यादव, पप्पू सिद्दीकी इनकी उपस्थिति थी। वेगळा व्हावा यासाठी सुरुवातीपासून आतापर्यंत आणि शेवटपर्यंत झटणारे आदरणीय माजी आमदार संसदरत्न म्हणता येणार नाही, कारण संसद इथे जाऊ शकले नाही, परंतु विधानसभेमध्ये उत्कृष्ट विधानसभापटू म्हणून ज्यांनी पद संपादन केलेले आदरणीय वामनरावजी आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये इथे आलेले सर्व विदर्भवादी यांचं मी मनातून स्वागत करतो। की विदर्भ वेगळा झाला पाहिजे ही भूमिका विदर्भातील बऱ्याच लोकांची आहे आणि आपल्याला माहिती आहे 2014-2019 अशा दोन निवडणुका आपल्या डोळ्यासमोर झाल्या। या दोन्ही निवडणुकीच्या वेळेस जे राज्यात आणि आता केंद्रात असलेलं सरकार यांनी निवडणुकीच्या वेळेस सांगितलं होतं की आम्हाला तुम्ही सत्ता द्या, विदर्भ आम्ही वेगळा करू। आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं होतं की मी विदर्भ जर वेगळा केला नाही तर मी लग्नच करणार नाही, ही सुद्धा त्यांनी शपथ घातली होती। आदरणीय सुधीर भाऊ आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वनमंत्री यांच्यासुद्धा आपल्याला माहिती आहे, त्यांनीसुद्धा या आंदोलनात भाग घेतला होता। त्यांचं विदर्भचा नाराज त्यांचा होता, त्यांच्या प्रत्येक लेटरहेडवरती विदर्भाचा विषय वेगळा विदर्भ झालाच पाहिजे हा प्रत्येक लेटरहेडवरती त्यांचा लिहिलेला असायचा। पण आज आपण पाहतो की या सत्तारूढ पक्षाला कुठेतरी याचा विसर पडलेला आहे आणि आम्ही कधीच विदर्भ वेगळा झाला पाहिजे नाही याच्या भूमिकेसाठी नाही, आम्ही यांच्यासोबत आहे। या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे या देशामध्ये राज्यामध्ये जे कुठले काळे कायदे आणायचं काम केलं आहे या भाजप सरकारने केलेलं आहे, आज हे शेतकऱ्याचा विषय असो, बेरोजगाराचा विषय असो, या उद्योगधंद्याचा विषय असो, प्रायव्हेटायझिंगचा विषय असो, हे सर्व करत असताना कुण्याही विरोधकांनासुद्धा जुमानल्या जात नाही। विविध आंदोलनं आम्ही लोकसभेमध्ये केलेले आहे, सभागृहाच्या पटलावर हा विदर्भाचा विषय आणायचा प्रयत्न केला, त्यांच्या ह्या आठवणी त्यांना
आणून द्यायचा आम्ही प्रयत्न केला की तुम्ही या सत्ता घातल्या होत्या, विदर्भवाल्यांचे मत तुम्ही मागवले होते, बाकीचे राज्य तुम्हाला ज्या पद्धतीने वेगळे करता आले तसं विदर्भाला सुद्धा न्याय देता आला असता, पण तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही। हे भाजपाची कुठलीतरी कमजोरी आहे आणि साहजिकच या क्षेत्राचा खासदार म्हणून त्यांनी माझ्याकडे मागणी केली ती रास्ता आहे आणि सातत्याने याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। पक्ष पातळीवर प्रयत्न चालू आहे, सभागृहात प्रयत्न चालू आहे। आपल्याला माहिती आहे मागचं अधिवेशनसुद्धा आपण पाहिलं, हे सरकार जे आहे धर्मांध सरकार आहे, जाती जाती तेढ निर्माण करणं, धर्माधर्मात तेढ निर्माण करणारा आहे आणि खोटं आश्वासन देऊन विदर्भाच्या नावावरती मतदान लाटणारं हे